नमस्कार मित्रांनो, एज्युकेशन पॉवरफुल वेपन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण इंग्लिश प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर बघत आहोत, जो की आता 10वीचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक दोन युनिटवरती पडलेले क्वेश्चन्स बघायला भेटतात, तुम्ही ते पाहू शकता. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. मी याच्या अगोदर बरेच व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, जे की जवळपास 100 वेळी क्वेश्चन्स पेपर अपलोड केलेले आहेत, तुम्ही ते पाहू शकता. ऑल सब्जेक्ट क्वेश्चन्स पेपर आहेत, बोर्ड क्वेश्चन पेपर आहेत, काही शॉर्ट्स पण आहेत, तुम्ही तेही पहा. आणि जर क्लॅरिटीने जर दिसत नसेल तर तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. चला आता आपण व्हिडिओ स्टार्ट करूयात. हा क्वेश्चन फर्स्ट आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला हे पोएम जे आहे ते रीड करायची आहे. आणि आपल्याला हे टू पॉईंट्स पोएम आहेत, दोन पोएम्स आहेत, हे जी डिटेलमध्ये रीड करायचे आहेत. आणि आपल्याला हे क्वेश्चन्स द्यायचे आहेत. हा 20 मार्काचा क्वेश्चन्स आहेत. आणि आपल्याला हे 20 मार्काचे क्वेश्चन्स आहेत, जे की याच्यावरती पडलेले आहेत. याच्या अगोदर आपण थोडं नॉन टेक्स्चुअल पॅसेजचा जो पार्ट आहे आपला क्वेश्चन पेपरमध्ये असतो 10 मार्काचा, तोही बघणार आहोत त्याच्यानंतर कंटिन्यूमध्ये, कारण की त्याच्या अगोदरचा पार्ट हा माझ्याकडून हरवलेला आहे. आणि मग मी याला जॉईन करून ते पार्ट देणार आहेत. म्हणजे तुम्ही त्याची प्रॅक्टिस करा, त्याच्यानुसार तुम्हाला पडेल. आणि त्याच्या अगोदरचा जर पार्ट मला भेटला तर मी तुम्हाला अपलोड जरूर करेन. आणि क्वेश्चन फर्स्ट आहे याच्यामध्ये बघा, द वर्ड इज माइंड ही एक पोएम आहे, जे की टिंजर्स प्रेयर ही एक आहे. क्वेश्चन बी, मग याच्यावरती हे सेम क्वेश्चन्स आहेत दोन्ही. याचं टायटल काय आहे ते लिहायचं, पोएट कोण आहे ते लिहायचं, इथलं हे आणि हे. आणि टायटल आपलं हे जे दोन दिलेले आहेत स्टार्टिंगचे. आणि त्याची रायमिंग स्क्रीम काय आहे, फेवरेट लाईन्स कोणत्या आहेत आपल्या, मग ते कशामुळे फेवरेट आहेत, त्याचं बिकॉज कारण त्याचं, त्याचं थीम काय आहे, फिगर ऑफ स्पीच काय आहे, स्पेशल फीचर्स काय आहेत. आणि तुम्हाला हे पोएम जर आवडली असेल तर ती का आवडली असेल, असे आपल्याला 8 क्वेश्चन्स आहेत जे की सोडवायचे आहेत. याच्यामध्ये किती क्वेश्चन, 1 क्वेश्चन 1B, क्वेश्चन ए आणि क्वेश्चन 1B असे दोन दिलेले आहेत. याच्यामध्ये हे आपल्याला पुढचे 8 क्वेश्चन सोडवायचे आहेत. आणि हा आपल्याला 1 तासाचा वेळ असतो, 20 मार्काचे क्वेश्चन असतात. हे तुम्ही अगोदर का कम्प्लिटली का स्टार्टिंगपासून वाचून घ्या, म्हणजे बघून घ्या. तुम्ही पॉज करू व्हिडिओ बघू शकतात. ही जी पोएम आहे ती तुम्ही चांगल्या प्रकारे वाचून घ्या. आणि मी याच्या अगोदर बरेच असे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत क्वेश्चन पेपरचे, तुम्ही ते पहा. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमचं एक लाईक आणि एक सबस्क्राईब मला मोटिवेट करतं, त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा. आणि हे क्वेश्चन्स आहेत. आता आपण याच्या पुढील नेक्स्ट पार्ट बघणार आहोत, नॉन टेक्स्चुअल पॅसेजचा, जो की 10 मार्काचा आहे. मी त्याचा व्हिडिओ सेपरेट बनवत नाही, कारण की तो लेंथी व्हिडिओ, म्हणजे दुसरा व्हिडिओज बनवण्यापेक्षा याच्यामध्येच मिक्स करणार आहेत, कारण की हा व्हिडिओ लेंथी नाही बनत त्याच्यामुळे. येथे बघा, नॉन टेक्स्चुअल पॅसेज आहे, जो की सेक्शन 4 आहे आपलं. आणि 10 मार्क्सचाच आहे क्वेश्चन हा. याच्या अगोदरचा पार्ट हरवल्यामुळे हा पार्ट देते फक्त मी. आणि तो जर सापडला तर मी तेही अपलोड करेन. आणि तो 20 मार्काचा क्वेश्चन होता, हा 10 मार्काचा, म्हणजे तुम्हाला मी टोटल 30 मार्क्सचे क्वेश्चन्स अपलोड करत आहेत. त्यामुळे माझे प्लीज एक सबस्क्राईब आणि एक लाईक तर बनतेच, त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. याच्यामध्ये A1 आहे. आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा, शेअरिंग केल्याने नॉलेज दिल्याने वाढतं. कुठलंही नॉलेज आपल्यापर्यंत ठेवायचं नसतं, नॉलेज वाढवायचं असतं. त्यामुळे आपण तुमच्या फ्रेंड्सला पण शेअर करून तुम्ही तुमच्या फ्रेंड्सचा पण स्टडी वाढवू शकतात. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर हे 4 क्वेश्चन्स आहेत, जे की 2 मार्क्स आहेत, म्हणजे हाफ हाफ मार्क्स भेटणार आहेत याला. आणि जो की हा पॅरेग्राफ वाचून आपल्याला क्वेश्चन सोडवायचा आहे, हा पॅरेग्राफ रीड करायचा आहे. त्यामुळे हा पॅरेग्राफ तुम्ही नीट व्यवस्थितपणे बघून घ्या. मी तर थोडा वेळ थांबते, किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या, किंवा पॉज करून व्हिडिओज पहा. आणि मला कमेंटमध्ये प्लीज सांगा, जर तुम्हाला काही इश्यू जर असतील तर माझ्या व्हिडिओ रिलेटेड, मी ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. आणि प्लीज शेअर करा तुमच्या फ्रेंडना पण, म्हणजे तुमच्यामुळे एखाद्याची मदत जर होत असेल तर स्टडीमध्ये तर काय फरक नाही. हा पण आहे क्वेश्चन्स, हा एक पॅसेज आहे आणि हा एक पॅसेज आहे, तो जो की सेपरेट दोन पॅसेज आहेत. याच्यामध्ये आपल्याला A2 दिलेला आहे, काय आहे बघा. कम्प्लीट द फॉलोइंग्स, महात्मा फुले वर्स लिहायचे आहेत आपल्याला, जे की हाफ हाफ मार्कला भेटणार आहेत, म्हणजे 2 मार्क्स आहेत त्याला. वॅक्युबुलरी लिहायची आहे, जे की फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ असणार आहे याच्यामध्ये. हा ग्रामरचा पार्ट असणार आहे, जो की 2 मार्काचाच आहे, 2 क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये. आणि पर्सनल रेस्पॉन्स लिहायचा आहे क्वेश्चन्स, जे की 3 ते 4 सेंटेन्समध्ये. आणि वर्क राईट अ समरी ऑफ पॅसेज लिहायचे आहे, या पॅसेजची समरी लिहायची आहे. आणि जो की 5 मार्काला असणार आहेत. अशा प्रकारे हा 10 मार्कचा क्वेश्चन्स आहेत.
आणि ह्या नॉन टेक्स्चुअल पॅसेज आहेत जे की सिलेबस आउट ऑफ सिलेबस जे येतात, जे की जनरल सोशल सायन्सवरती येतात, आणि अशा प्रकारे जे की आपले लीडर्स आहेत त्यांच्यावरतीच येतात, जसं की महात्मा फुले, आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अशा प्रकारचे बरेच येतात लीडरचे नेम्स. किंवा इंदिरा गांधीवरती पण हे करू शकतं, नंतर मदर टेरेसावरती पण पडू शकतं. मी त्याच्यावरतीचा पण एक व्हिडिओज अपलोड केलेला आहे अगोदर, तुम्ही ते पाहू शकता. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.